आपण गणपती बाप्पाची संध्याकाळची आरतीची तयारी बघूया। संध्याकाळी आरतीच्या तयारीला आता आपण सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी तुपाच्या आरती घालून ठेवलेल्या आहेत। घरातली सर्वजण जमली की आपण ह्या तुपाच्या आरती लावणार आहोत। न मिळणारी वस्तू म्हणजे काड्याबिटी ती ठेवलेली आहेत, फुलं आहे, त्याचप्रमाणे वस्त्र आहे। या ठिकाणी गुळ खोबरं मी या पद्धतीने ठेवते, कारण की नाहीतर मग गुळाला मुंग्या लागतात। या ठिकाणी पाच प्रकारची फळं ठेवलेली आहेत, तुम्ही बघता इथे गणोबा आहे। आणि या ठिकाणी हे दुर्वाळ जेवढी घरांमध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या अशा दुर्वा मी बांधलेले आहेत। दोन फुलं गुलबक्षीची फुलं आहेत, आघाडा आणि दुर्वा आणि दोन गुलबक्षीची फुलं हळद कुंकू या पद्धतीने या मी अशा बांधलेले आहेत। इथे कापूर आहे, धूप जळतोय, जरा धूप आपण आधीच लावतो आरतीच्या आधी, जरा आपल्याला छान वाटावं म्हणून। आणि या ठिकाणी आरतीचं आपल्याला जे नेहमी अडचणी येतात, तर आरती संग्रह इथे ठेवलेला आहे, पुस्तक ठेवलेलं आहे। आणि नेहमी संध्याकाळच्या आरतीला आमच्याकडे असं चणे फुटाणे फरसाण शेव असं जरा चमचमत असतं, आणि एक फ्रूट आणि दूध असं असतं, आणि एखादा तिखट मिठाचा काहीतरी पदार्थ असं संध्याकाळी असतं। या ठिकाणी आपण आरती लावलेल्या आहेत, या तेलाच्या आरती लावून ठेवलेल्या आहेत। इथे अक्षता आहे, शेंदूर आहे, इथे उदबत्ती लावलेली आहे, आणि या ठिकाणी रांगोळी काढली तर ती पाणी पुसली जाते, त्यामुळे मी एका प्लेटला अशी रांगोळी कायमस्वरूपी चिकटवून ठेवलेली आहे।